मी गौतम संतोष गवई, ग्राम पंचायत सदस्यपति। मी नौ नोव्हेंबर रोजी ग्राम पंचायतला निवेदन वेळोवेळी याच्या अगोदर म्हणजे सांगूनही ते ऐकत नव्हते की बा आपल्या ग्राम पंचायतला जो आपण पाणी पुरवठा करीत आहे 140 गावचा आपल्याला मुबलक पाणी येत असूनही आपण क्षारयुक्त पाणी पाजत आहे हे आपली चुकी आहे हे त्यांना सांगूनही ते ऐकत नाही। प्रशासन, सरपंच, सचिव हे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे। हेकिकोरपणामुळे त्यांनी टाकीच्या आजूबाजूला पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूला दोन होल मारले फक्त केवळ आपल्या आर्थिक पैशासाठी। होल मारून या होलचं चक्क पाणी रात्रंदिवस या होलचं पाणी पाण्याच्या टाकीमध्ये जात आहे। हां, आणि या या क्षारयुक्त पाण्यामुळे कित्येक मनुष्य हे आजारी पडत आहे, किडनीग्रस्त होत आहे। 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर प्रत्येक एक जण किडनीमुळे या गावामधून मृत्युमुखी पडत आहे। याला केवळ दोष हा कोणाचाच नसून हा दोष फक्त ग्रामपंचायतचाच आहे एवढं सांगूनही ग्रामपंचायत सरपंच तसेच सचिव हे कोणतीही गोष्ट ऐकत नाही। त्यामुळे मी 9 नोव्हेंबर रोजी असं निवेदन दिलं आहे की बा जर या 10 दिवसामध्ये मिश्र पाणी जर बंद नाही केलं तर मी आमरण उपोषण या ठिकाणी 21 तारखेपासून ग्रामपंचायतसमोर सलग चालू ठेवणार आहे। कारण माझ्या गावातल्या गोरगरीब जनतेसोबत जनतेच्या जीवासोबत खेळणे हे त्वरित बंद केले पाहिजेत। तसेच गावामध्ये ठिकठिकाणी मुख्य रस्ते व्यवस्थित नाही आहे, गटारीचे रस्ते आहेत। रस्त्याबाबत त्यांना सांगितलं असता त्यांनी कुठलीही त्याच्याबद्दल दखल घेतली नाही।